केंद्रातील मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकरी व्यापाऱ्यांवर लादला। तो अन्यायपूर्वक निर्णय तत्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापूर समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले। यावेळी कांदा निर्यातबंदी करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, कांदा निर्यातबंदी निर्णय रद्द करा, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणाने परिसर दणाणून गेला। यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, देशात महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना सुद्धा मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले। कांद्याला आता कुठे भाव चांगला येऊ लागल्याचे दिसत होते, चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती। पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानकपणे निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे। 3 महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळिंब यांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती आणि 3 महिन्याचा घुमजाव करत निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे। त्यानिमित्ताने सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे कांदा निर्यातीवर जे बंदी केलेले आहे त्यानिमित्ताने आज हे आंदोलन करण्यात येत आहे। भारत सरकारने हे हा जो निर्णय घेतलेला आहे एकदम अयोग्य निर्णय घेतलेला आहे। गेल्या 5-6 महिन्यापासून जो लॉकडाऊनचा कालावधी होता त्यावेळी सर्व भाजीपाला सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। कांदा एकदम 200-300 रुपयाने विकला गेलेला आहे। आज जरा कांद्याचा भाव जरा वधारला असताना सुद्धा या मोदी सरकारनं अचानकच निर्यात बंदी करून टाकलेली आहे आणि जीवनावश्यक वस्तूमधून कांद्याचं नाव काढलेलं आहे, हे चुकीचं आहे। आज कांदा हे जीवनावश्यक वस्तूमध्ये मोडतो आणि कांदा निर्यात बंदी केली तर शेतकऱ्याला जो भाव मिळतो तो भाव मिळण्यास फार अवघड होतोय। शेतकऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे। अशा या मोदी सरकारचा मी निषेध व्यक्त करतो। वो शेतकऱ्या हितासाठी व्यापाऱ्याच्या हितासाठी हा सरकार नाही आहे। मोदीचे निर्णय सर्व काही चुकीचे आहे असं आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने मी सांगतो। शेतकऱ्यांना कुठलाही भाव दिलेले गेले नाही आहे। प्रत्येक वेळी शेतकऱ्याला या 5-6 वर्षांमध्ये वेटी करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, केदार उंबरजे, रेवणसिद्ध आवजे, माजी महापौर अलकाताई राठोड, नलिनीताई चंदेले, आरिफ शेख, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष राजेश पवार, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादासबाबा करगुळे, NSUI जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, जिल्हा मागासवर्गीय अध्यक्ष गौरव खरात, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर यांच्यासह इतर पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते।